ना राजकारणी मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले, ना व्यावसायिक मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले. मी तुम्ही उभा नाही राहू यासाठी ही बोलतच नाही. समाज भयान संकटातून चालू, संकट तोडायचंच कस? मी संकट तोडतोय, मला तुमच्या राजकारण्याचं बळ नाही. मी गोरगरीब घेऊन लढू किती दिवस, ज्याच्या मनगटात ताकद बी नाही, ज्याच्या मनगटात दगड उचलायची हिंमत नाही राहिली, त्याचे दोन हात दोन पाय असून सुद्धा मोडून टाकल्यासारखे झालेत, त्याला उभारी नाही द्यायची, या टायमाला काठी नाही द्यायची त्याच्या हातात. या टायमाला आपण त्याच्या अंगावर राखेल ओथायला लागलो. एवढा मोठा बलाढ्य समाजाच्या दुःख जर जाण्याचं नाही म्हणलं, एवढा मोठा समाज जर संपला ना बाबा हो, कुणी नाही आपल्याला त्या दुनियात, कुणी कोणाचं नाही. आपला समाज देवापेक्षा मोठा लोक ना उठू तर आपल्याला एक येत नाही. त्याच समाजाने इतिहास घडून दाखविला, एक येऊन बी दाखविलं आणि चांगले चांगल्याचे पाठ सुद्धा पुरवी. भयानक संकटातून समाज आला, मी तोडतोय. मला तुमची सत्ता नको, मला तुमचे पैसे नको, मला तुमचं फक्त बळण आशीर्वाद पाहिजे. मी यांना सगळ्याला मोडतो, सदैव सोबत येतो. परिस्थिती लय बिकट आहे समाजापुढे, भयान बिकट परिस्थिती. ना राजकारणी मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले, ना व्यावसायिक मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले. जिथं जिथं मराठा संपित आहे तिथं तिथं संपवायला लागले.